तर धनुष्यबाण कोणाचं हे निवडणूक आयोग आता ठरवणार आहे, कारण निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाहीये, त्यामुळे आता बॉल हा निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे असंच म्हणावं लागेल, त्यामुळे निवडणूक आयोग आता याच्यावर काय निर्णय घेणार ते पाहावं लागणार आहे। दरम्यान धनुष्यबाण चिन्हाची लढाई आयोगाच्या दारात गेलेली आहे, त्यामुळे आता ही लढाई नेमका कोण जिंकणार, शिंदे गट की ठाकरे गट, ते पाहावं लागणार आहे। निवडणूक आयोगाने कुठेतरी सगळ्यांना एक वेळ द्यावा, तो वेळही दिला, कोर्टाचाही मान राखला गेला आणि आता कोर्टाने आपला अंतिम निर्णय दिलेला आहे की बाबा निवडणूक आयोगाची जी काही प्रक्रिया आहे ती इंडिपेंडेंट आहे, कारण की ती स्वायत्त इंडिव्हिज्युअल बॉडी आहे, त्याच्यावरती जे आहे ते स्वतःचे अधिकार जे आहेत इलेक्शन कमिशनला घेण्याचे आहेत। तर मला वाटतं आज एक मोठा विजय आणि एक आय ओपनर समोरच्यांसाठी आहे की बाबा कुठल्या गोष्टीसाठी आपण कोर्टात गेलं पाहिजे, कुठल्या गोष्टीसाठी आपण कोर्टात नाही गेलं पाहिजे। प्रत्येक गोष्टीसाठी आपण जर कोर्टात जावं लागलो तर मला वाटतं कोर्टामध्ये सगळ्या याच बाबी ज्या आहेत त्या पेंडिंग राहतील। अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे पुन्हा सुनावणी होईल आणि त्यानंतर ते हा निर्णय देतील। मला वाटतं आता त्यामुळे आता सगळे परिस्थिती आता क्लिअर झालेली आहे, त्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने चेंडू खाली टाकलेला आहे, निवडणूक आयोगाकडे त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आता दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हा निर्णय होईल, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो। एका अर्थाने हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्का आणि एकनाथ शिंदे यांना दिलासाच म्हणायला हवा? मी आता असं म्हणणार नाही, परंतु हा निर्णय अपेक्षित होता, कारण हा निर्णय घेण्याचा अधिकार जसं सार्वजनिक बोललं जात होतं तो इलेक्शन कमिशनला होता आणि त्यामुळे तसाच निर्णय अपेक्षित निर्णय या ठिकाणी मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे। दुसरीकडे तुम्ही ज्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह दिला होता, आता हे सगळं प्रकरण सीबीआयकडे वर्ग झालंय, अगदी सुरुवातीपासून तुम्ही या संदर्भामध्ये मागणी देखील केली होती सीबीआय चौकशीची, काय प्रतिक्रिया द्या? तुमच्याकडे सीबीआयने गुन्हा दाखल केलाय का, कारण का तशी बातम्या सुरू? नाही, मला आधी स्पष्ट करायचं आहे की या बाबतीमध्ये मला तर अजूनपर्यंत कुठलीही माहिती नाही कुठला गुन्हा माझ्यावर दाखल झाला, पण पेनड्राईव्ह प्रकरण सर्व महाराष्ट्राला माहीत आहे। प्रवीण चव्हाण जे स्पेशल पीपी होते आमच्यासारख्यांसाठी तर खरी शिवसेना शिंदे गट आहे, बाकी आता इलेक्शन कमिशन सांगेल। आमच्यासारख्यांना इच्छा आहे की शिंदे गटांना भेटावं। आमचं म्हणणं होतं पहिल्यांदा डिस्क्वालिफिकेशनचा विषय पूर्ण करा आणि त्यानंतर जर शक्य वाटत असेल तर आपण तिकडे जाऊ शकतो, पण सर्वोच्च न्यायालय वाटलं की ही काही वेगळी प्रोसेस आहे, इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे, त्या संस्थेला गोहेड त्यांनी दिलेला आहे, पाहू आता। ही घटनापीठाची जी अजून हे चालूच राहणार ना, घटनापीठामध्ये त्या ठिकाणी 16 लोकांचं जे कपिल सिब्बल जी म्हटले ते की 16 लोकांना पक्षांतर बंदीचा कायदा त्या ठिकाणी स्वीकारली आणि आताही त्यांनी सांगितलं, तर आता जर समजा पक्षांतर बंदीचं या ठिकाणी हे उल्लंघन होतं तर मग देशभरात कधी कोणते सरकार कोसळेल कधी येईल कधी काही त्याला काही सीमा राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी द्यावा घ्यावा असा निर्णय तर अजून तो आलेला नाही आहे, तो येईलच असं आम्ही होप आशा ठेवू।